नमस्कार मी सचिन भोर फोटो आर्टिओ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो परंतु आज जे काही आपलं स्वागत करतो आहे हे का काल जी है, ये एका काळजीपोटी आहे आणि हे एका आपल्या नवीन अध्यायाला सुरुवात करण्याच्या गोष्टींसाठी सुद्धा आहे कारण वर्षानुवर्ष आपण फोटोग्राफी करत असताना आणि स्पेशली वेडिंग फोटोग्राफी करत असताना काही महत्त्वाचे बदल आपल्याला आपल्यासाठी स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या प्रोफेशनसाठी आपल्या परिवारासाठी आपल्या समाजासाठी करणं आवश्यक होतं परंतु त्याचं इनिशिएटिव्ह घ्यायचं कोणी ते करायचं कोणी याच्यावरती कुठेतरी येऊन आपण रोजची जी काही आपली प्रोसेस आहे ती तशीच चालू ठेवतो आणि मग एक वेळा अशी येते की कदाचित आपल्याला एखाद्या वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागतं आज खरं तर खूप काळजी पण वाटते किंवा कधी कधी त्याचा थोडासा संताप पण होतो किंवा त्याच्याबद्दल एक स्ट्रेट फॉरवर्ड किंवा एक काहीतरी ॲक्शन घ्यावी असंही वाटतं आणि त्याच दृष्टीने मी आज जे काही एक महत्त्वाचं हे एक चर्चा बोलूयात आपण याला की ती चर्चा आपल्यासोबत करू इच्छितो आहे जे स्पेशली वेडिंग फोटोग्राफरसाठी मी स्वतः एक प्रोफेशनल वेडिंग फोटोग्राफर आहे आणि मागील सव्वीस वर्षापासून ह्या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे आमचं सेकंड जनरेशन वेडिंग फोटोग्राफीमध्ये आहे त्याच्यामुळे एकोणावीसशे एक्क्याऐंशी सालापासून आम्ही वेडिंग फोटोग्राफी काय आहे तिच्यामध्ये कसे बदल झाले आणि त्यात काळानुसार झालेल्या बदलांना आपण कसं स्वीकारलं ह्या सगळ्या गोष्टी जवळून पाहायची संधी मला मिळाली मी स्वतः एका ग्रामीण भागातून आहे आणि आता पूर्वीचा काळ राहिलेला नाही की जिकडे आपल्याला त्या नवरीच्या घरासमोरच शेतामध्ये लग्न व्हायचं आता हॉल तयार झाले लॉन्स तयार झाले मंगल कार्यालय तयार झाले आणि मी स्वतः आता मेट्रो सिटीमध्ये आहे पुण्यामध्ये तर इकडे तर नक्कीच फाय स्टार हॉटेल्स थ्री थ्री स्टार हॉटेल्स किंवा बँक वेड्स स्पेशली वेडिंग फोटो याचे वेडिंग हॉल्स तयार झाले आणि तिकडे आपण वेडिंग फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सिनेमाडाग्राफी करायला जाऊ लागलो नक्की मला काय म्हणायचं आहे हे सांगण्यासाठी मी थोडासा एक संक्षिप्त स्वरूपात ह्या गोष्टी सांगितल्या जसे हे बदल झाले तसे बदल आपण फक्त टेक्नॉलॉजीमध्ये केले की काय असं वाटायला लागलं त्याचं रिझन की कॅमेराज चेंज झाले टूल्स चेंज झाले लाईट्स चेंज झाल्या बट आपले विचार चेंज झाले का आपली प्रोसेस चेंज झाली का आज वेडिंग एक इव्हेंटच्या स्वरूपात समोर आलेलं आहे आणि वेडिंग फोटोग्राफर्सला खूप संधी उपलब्ध झाल्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या त्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या त्याच्यासोबतच आपण व्यवसायातले काही महत्त्वाचे बदल मात्र करण्याची वेळ आत्ता येऊन ठेपली आहे अजून वाट पाहिली तर नक्कीच एखादी अघटित घटना ही आपल्या स्वतःपर्यंत येऊन पोहोचायला वेळ लागणार नाही मित्रांनो लक्षात घ्या एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी आता जास्तीत जास्त आपण तिला फेस करतोय ती म्हणजे आपलं शेड्यूल किंवा आपलं टायमिंग आपण लग्नकार्यात जातो त्याच्यामध्ये अनेक प्रकारची धावपळ आपली असते आपलं क्रिएटिव्ह जे स्किल आहे ते आपल्याला परफॉर्म करायचं असतं बट त्याच्यासोबतच आपली ह्या टायमिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसवताना बऱ्यापैकी खूप एक वेगळं आपल्याला सामोरं जावं लागतं ते म्हणजे एक काम झालं की दुसरीकडे जायचं आहे दुसरीकडे झालं की तिसरीकडे जायचं आहे रात्री अपरात्री रा, 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 आपल्याला प्रवास करावा लागतो आहे आणि सर्वच फोटोग्राफर्स काही फोर व्हीलर वापरत नाही आहे टू व्हीलर्स वापरत आहेत बरोबर टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो कुठलंही वाहन असो रात्री अपरात्री थकल्यानंतर प्रवास करताना मात्र आपल्याला काळजी घेणं गरजेचं झालं आहे ह्याच एका अनुषंगाने आताच्या काही ह्या मागील काही दिवसांपासून अनेक घटना घडताना समोर येताना दिसत आहेत आणि त्यात अतिशय मनापासून वाईट वाटत आहे दुःख होत आहे आणि मला असं वाटतं की ही माझी एक जबाबदारी पण मी समजतो की ह्या गोष्टीवरती आपल्यासोबत चर्चा करावी आपल्यासोबत फक्त चर्चा न करता तिचं अवलंबनसुद्धा आपण करावं आणि एकमेकाला साथ देऊन पुढे जावं नक्कीच किती पैसे घ्यावेत किती नाही घ्यावेत किती रेट ठेवावेत किती पॅकेज द्यावं याच्यावरती विचारविनिमय करत बसला ना तर आपलं आयुष्य संपेल आणि त्यातून आपल्याला काही मार्ग निघणार नाही परंतु कामाची पद्धत कशी असावी त्याचे टायमिंग्स कसे ठेवावेत त्याच्या त्याला कसं प्लॅनिंग करावं याच्याबद्दल मात्र आपण नक्कीच चर्चा करू शकतो मुख्य विषयाकडे मी अगदी डायरेक्ट येतो की हल्लीच्या काळामध्ये ज्यावेळेस वेडिंग्स हे इव्हेंट झाले आपल्या व्यवसायाच्या संधी वाढल्या त्याच्यातसोबत बऱ्याचशा रिस्क तयार झाल्या रिस्क फॅक्टरही वाढला काय आहे हा रिस्पॅक्टर लक्षात घ्या माझा सख्खा भाऊ वेडिंग फोटोग्राफर आहे आणि मी बऱ्याचदा त्याच्यासोबत बोलताना असं जाणवतं की ददा आ, तो म्हणतो की दादा नाही आता आपल्याकडे इकडे रात्री बरंच एक दोन तरी वाजतात हळदी आणि संगीत किंवा या सगळे फंक्शन्स व्हायला आणि दोन वाजल्यानंतर मग रात्री आपण घरी येतो किंवा आपल्या स्टुडिओला जातो त्यानंतर डेटाचा बॅकअप घेतो बॅकअप घेता घेता आपल्याला तीन चार वाजतात त्यानंतर एक तास दोन तास आपण झोपतो आणि सकाळी परत आपण वेडिंग शूट कवर करण्यासाठी वेडिंग कवर करण्यासाठी एका त्याच एनर्जीने आपल्याला तिथे प्रिपेअर राहावं लागतं बट एक कलाकार म्हणून किंवा एक माणूस म्हणून जर विचार केला तर असं वाटत नाही का की याच्यातनं आपण मशीन बनल्याच्या स्वरूपात कुठेतरी काम करतो आहे कारण रात्री तीन चार वाजता झोपलेला फोटोग्राफर सकाळी किती क्रिएटिव स्केलने परफॉर्म करेल त्याच्यामध्ये किती ती एक एनर्जी असेल किती ताकद असेल परंतु तरीही वेडिंग फोटोग्राफर मात्र त्याच एनर्जीने त्याच ताकदीने आपल्याला दिसतो आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीराची त्याच्या मनाची त्याच्या सर्वच गोष्टीची जी घसरण आहे ना ती कदाचित दुपटीने वाढली आहे जे करिअर माझ्या वडिलांच्या काळात तीस चाळीस पन्नास वर्ष वेडिंग फोटोग्राफर करायचा ते करिअर असं वाढायला लागलं दहा वीस वर्षापर्यंत तर येऊन ठेपलं नाही आहे ना त्या कंडिशनमध्ये एक वेगळी काळजी अशी वाटते की रात्री उशिरापर्यंत ज्यावेळी हळदीचे प्रोग्राम चालतात किंवा संगीत आहे त्यावेळी असे अनेक प्रोफेशन्स आहेत की ते सांगतात की रात्री दहा किंवा अकरा वाजेनंतर मात्र आम्ही सर्व्हिस देऊ शकत नाही किंवा जर दिली तर तिचे नाईट चार्जेस लागतात विषय खूप मोठा आहे परंतु त्याच्यावरती विचार करणं हे आपल्याला आज खूप गरजेचं आहे कारण एखादी अघटित घटना आपली वाट पाहते याला मात्र विसरायला नको रात्री ज्यावेळी आपण फोटोग्राफर म्हटलं की सगळ्यांच्या सर्विसेस देऊन होतं परंतु फोटोग्राफर मात्र शेवटपर्यंत आपली स्वतः ती सर्व्हिस देत असतो त्याच एनर्जीने देत असतो आणि त्याचा जो काही थकवा आहे तो गाडीवर बसल्यानंतर किंवा गाडीत बसल्यानंतर मात्र नक्कीच रिलॅक्स मोडमध्ये जाण्याचा शरीर प्रयत्न करतं आणि त्यावेळेला रात्री अपरात्री एखादी अकटित घटना घडते आणि त्यात मात्र आपला जवळचा किंवा आपण स्वतः त्यात नक्कीच आपला जीव गमावू शकतो असे जीव गमावण्याची प्रक्रिया किंवा जीव गमावण्याचे प्रसंग आत्ता आपण ऐकतोय आपल्या जवळपास पाहायला लागलो आहे फक्त स्वतःवरती येण्याची वाट आपण पाहतोय मला असं वाटतं की यावरती खूप बारकाईने विचार करावा यावरती खूप जास्त काळजीनं विचार करावा की दोन पैसे किंवा दोन गोष्टी काय नेमकं महत्त्वाचं आहे की ज्यात आपल्या अनुषंगाने आपल्या प्रोफेशनच्या अनुषंगाने कदाचित आपल्याला थोडंसं एक पाऊल पुढे टाकून आपल्या क्लायंटला समजावून सांगावं लागेल की मी बाबा अकरा वाजेपर्यंत आपल्याला सर्व्हिस देऊ शकतो किंवा अकरा वाजेनंतर जर आपल्याला ती सर्व्हिस पाहिजे असेल तर मला काहीतरी वेगळी व्यवस्थासुद्धा करावी लागेल कारण मी जर रात्री दोन तीन चार वाजेपर्यंत ह्या के गोष्टी केल्या तर नक्कीच मला तिथून पुढच्या प्रोसेसला काही वेळ लागतो किंवा काही आमच्या शारीरिक गोष्टींच्या दृष्टीने असेल किंवा काही अगदी मानसिक दृ गोष्टी असतील सगळ्याच गोष्टींच्या दृष्टीने काही परिणाम होतात आणि त्या परिणामांनुसार आम्ही कदाचित तुम्हाला जर बेस्ट परफॉर्म नाही करू शकलो बेस्ट आउटपुट नाही देऊ शकलो तर तुमचाही लाईफ टाईम नुकसान होऊ शकतं आणि आमच्याही लाईफच्या बाबतीतलं नुकसान एखादं होऊ शकतं या अनुषंगाने आपल्याला याच्यावरती एक मोठ्या स्वरूपात चर्चासत्र सुद्धा आयोजित करणं गरजेचं आहे त्याच्या बाबतीत मी लवकरच आपल्याला माहिती देईल आणि एक आपण राज्यव्यापी चर्चासत्र सुद्धा लवकरच आपण याच्यावरती आयोजित करू कारण हे आत्ता आपल्यासाठी गरजेचं झालं आहे आत्ता हळदी असेल संगीत असेल किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी ज्यावेळेस एका दिवशी होतात एंगेजमेंट हळदी संगीत सीमांतपूजन किंवा अशा बाकीच्या काही आणखी ऍक्टिव्हिटी जर असतील तर नक्कीच ज्या घरामध्ये ह्या आनंदाचे क्षण आहेत ते घर एका मूडमध्ये असतं ते परिवार एका मूडमध्ये असतात ते त्यांची ते एन्जॉयमेंट करत असतात आणि ती एन्जॉयमेंट टिपण्यासाठीच तर आपण आहोत आपलं करिअर आहे परंतु तीच एन्जॉयमेंट त्याच गोष्टी करताना आपण आपली जर काळजी केली नाही तर मात्र आपल्याला काही वेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल आणि ते नक्कीच आपण आपल्या परिवारासाठी आपल्या प्रोफेशनसाठी हे चांगलं नसणार आहे मात्र यातून सोल्युशन्स निघू शकतात यातून आपण काही फॉर्मॅट्स तयार करू शकतो आणि त्यातून त्या फॉर्मॅट्समधून आपण काही गोष्टींना जर एका पद्धतीमध्ये जर छान जर प्लॅनिंगमध्ये जर ते घेतलं तर मात्र खूप चांगल्या प्रोसेसने आणि आपण थोडंसं रिस्क फॅक्टर कमी करून आपल्या प्रोफेशनला पुढे मात्र नेऊ शकतो हे ह्याच एका पॉझिटिव्ह थॉटवरती मी आज आपलं जी चर्चा आहे ती थांबवतो परंतु यातील नेक्स्ट चर्चेमध्ये मला काही इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला मी सांगणार आहेत त्याच्यावरती तोपर्यंत तुम्ही पण विचार करून ठेवा आपल्या जर काही सुजाव असेल आपले काही सजेशन्स असतील तुम्हाला जर काही सुचवायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुचवा की आपण काय करायला पाहिजे याच्यावरती किंवा एक प्रोफेशनल वेडिंग फोटोग्राफर्सची प्रोसेस शेड्यूल वाईज कशी असायला पाहिजे रात्री अपरात्री जो आपल्याला प्रवास करावा लागतो याच्याबद्दल आपण काय प्लॅनिंग करू शकतो जर आपल्या आजूबाजूला जर काही असे आपल्या फोटोग्राफर्स मित्रांचे भावांचे ॲक्सिडेंट्स होत असतील त्यात ते जीव गमावत असतील किंवा काही बाकीच्या गोष्टींना सामोरं जावं लागत असेल तर त्याला आपल्याकडे काय पर्याय आहे याचसोबत आपल्या वस्तू चोरीला जात आहेत अनेक प्रसंगांना त्याही प्रसंगांना आपल्याला सावं सामोरं जावं लागतं आहे यातही आपण पुढे कसं जावं लागणार आहे ह्या अशा अनेक चर्चा आता आपल्याला इथून पुढे काही दिवस करायच्या आहेत आणि त्यातून मग आपण एक राज्यव्यापी चर्चासत्र बोलवू त्यात सगळे एकत्र येऊ तोपर्यंत मात्र तुम्ही इथे कमेंट करा म्हणजे मला काही सूचना तुमच्याकडून मिळतील आणि हा जो काही व्हिडिओ आहे हे, हे जे काही आपलं आत्ता चर्चा आहे ही जास्तीत जास्त फोटोग्राफर्सपर्यंत पोहोचवा कारण आपण पूर्ण परिवार आहोत आपल्याला एकमेकाला साथ द्यायची आहे एकमेकाला जागृत करायचं आहे आणि एका प्रोसेसवरती येऊन आपलं प्रोफेशन पुढे न्यायचं आहे आपण भेटत राहू नेक्स्ट सेशन नेक्स्ट चर्चा मी लवकरच घेऊन येईल तोपर्यंत आपण काळजी घ्या रात्री अपरात्री प्रवास करताना सांभाळून करा लवकरच आपण भेटूयात धन्यवाद